स्वागत है। आज मी मोदक कसे बनवतात हे तुम्हाला सांगेन। जास्त लांब न जाता डायरेक्ट आपण रेसिपीकडे वळूया। त्याचप्रमाणे आपण घेतलेले आहे दोन नारळ। ते दोन नारळ आपण खाऊन घेतलेले आहेत। पाव किलोपेक्षा थोड़े जास्त गूळ घेतलेला आहे। त्याचप्रमाणे दोन चमच्यापेक्षा जास्त आपण साजूक तूप घेतलेला आहे। थोड़ीसी खसखस, थोड़ीसे मनुके, थोड़े बदाम, काजू आणि इलायची, तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सर्व घेऊ शकता। चला मित्रांनो आपण रेसिपीकडे वळूया। सर्वात प्रथम आपण कढईला प्रीहीट करून घेऊ। हीट झाल्यानंतर आपण त्यात 2 ते 2.5 चमचे साजूक तूप घालणार आहोत। तूप एकदा पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात थोडी आपण खसखस टाकून घेऊ। खसखस थोडी भाजून झाल्यानंतर आपण त्यात काही सुका मेवा टाकून घेऊ। मनुके, काजू, बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये सुखा मेवा घालू शकता। यानंतर लगेचच आपण ह्यात गूळ घालणार आहोत। हा गूळ मी किसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर हा कंटिन्युअसली थोडा हलवत राहा। गूळ हा पूर्णपणे वितळून घ्या। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला करायचं आहे। अशा प्रकारे आपण गूळ हा वितळवून घेऊ। तुम्ही बघू शकता हा गूळ वितळलेला आहे। आता लगेचच आपण ह्या खवलेलं खोबरं हे घालू। लगेचच आपण हे एक जीव करून घेणार आहोत। थोडा आपण फ्लेम लो करून घेऊ। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे सतत ढवळत राहावं। हे मोदकाचे चूर्ण आता थोड्याच वेळात पूर्ण होणार आहे। मीडियम आचेवर याला 2 ते 3 मिनटं आपण शिजू देऊ। तोपर्यंत आपण पाहूया की मोदकाचं पीठ कसं बनवलं जाईल। तर तुम्ही बघू शकता मी इथे साधारणतः कोमट पाणी करून घेतलेलंच आहे। त्याचप्रमाणे आपण तांदळाचे पीठ 2 ते 3 वाटी घेऊ। त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालू। मीठ घातल्यानंतर आपण हे आता मिश्रण एकत्र करू। आपण साधारणतः 2 ते 3 वाट्या तांदळाचे पीठ घेतलेलं आहे,
त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता तुम्ही याच्यात थोडं थोडं करून कोमट पाणी घाला। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आपण पीठ लगडून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ आपण बनवून घेऊ। त्यानंतर ह्यात थोडे आपण साजूक तूप घालू जे शिल्लक राहिले होते ते तुम्ही बघू शकता। मग पुन्हा एकदा याला आपण मळून घेऊ। आता या पिठाला आपण थोडा वेळ विश्रांती देऊ। मित्रांनो, हे 2 मिनिटं आपण ठेवलेले आहे चुरण। आता ह्यात आपण थोडेसे इलायची पूड टाकूया। मिश्रण एकजीव करून आपले हे चूर्ण तयार झाले आहे। तर अशा प्रकारे आपलं पीठ हे रेडी झालेलं आहे। मी थोडे चूर्ण हे साईडला काढून घेतलेले आहे वाटीमध्ये, तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे आता आपण ह्याची उकळणार कसं ह्याची तयारी करू, म्हणजेच मोदक आपण कशा प्रकारे स्टीम करणार आहोत हे तुम्हाला दाखवतो। या जाळीच्या सहाय्याने आपण ते मोदक स्टीम करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की मी मोदक स्टीम करण्यासाठी पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। 2 ते 3 ग्लास पाणी आपण ह्यात ओतलेलं आहे। ही जाळी ह्यात पूर्णपणे मावेल अशा प्रकारे आपल्याला घ्यायची आहे। ते पाणी आपल्याला तिकडे टच झालं नाही पाहिजे। तर मित्रांनो, हे आपण ठेवलेलं आहे, त्याचप्रमाणे आता मोदक कसे बनव ते पाहू। हे बघा, आपलं पीठ हे रेडी झालेलं आहे। त्यातला आपण एक गोळा घेऊ। तो पूर्णपणे गोल करू। व त्याला अशा प्रकारे आपण राऊंड करू। तुम्ही बघू शकता हे पीठ एकदम उत्तम प्रकारे झालेलं आहे। आता यात तुम्ही थोडासा तो मेवा टाकून घ्यावा। हे चूर्ण आपण ह्यात भरलेलं आहे। आता तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता। हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। मी एक तुम्हाला करूनच दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल। हे बघा, त्यानंतर आपण ह्याचं तोंड असं बंद करून घेऊ। तुम्ही बघू शकता याला आपण छानसा असा आकारही देऊ जेणेकरून मोदक दिसणार एकदम उत्तम दिसेल। तर तुम्ही बघू शकता मोदक आपण अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण आपले मोदक बनवून घेऊ। आपण आता बघून घेऊ पाणी हे तापलेलं आहे की नाही। आता तुम्ही बघू शकता की आपले पाणी हे उकळले आहे की नाही।
हे चांगल्या प्रमाणे उकळून झालेले आहे तर आपण ह्याच्यावरती ही जाळी अशीच ठेवू व मी एक केळीचं पान कापून घेतलेलं आहे जेणेकरून आपण त्याच्यावरती स्टीम करून घेऊ मोदक। हे बघा तुम्ही अशा प्रकारे हे ठेवू शकता। त्याचप्रमाणे नंतर तुम्ही मोदक ह्यातमध्ये एका रांगेत ठेवा। तुम्ही बघू शकता व हे 10 ते 15 मिनट आपण स्टीम करायला ठेवू। यानंतर आपण एक ह्याच्यावरती प्लेट ठेवणार आहे जेणेकरून ते पूर्णपणे झाकून होईल। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही झाकून घेतलेला आहे। 10 ते 15 मिनटात हे मोदक आपले रेडी होणार आहे। तर अशा प्रकारे 10 मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता आता मोदक आपले रेडी झाले आहेत की नाही। तर तुम्ही बघू शकता आपले मोदक हे उत्तम प्रकारे तयार झालेले आहेत। तर हे मोदक आपले पूर्णपणे तयार झालेले आहेत। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद।